नाट्य क्षेत्रातील मानाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर। ज्येष्ठ चित्रपट नाट्य कलाकार सुहास जोशी यांना पुरस्कार। सांगलीत आजीबाजी खासदार भर सभेत एकमेकांना भिडले, विशाल पाटील आणि संजय काका पाटलांमध्ये वाद। नंदुरबार जिल्ह्यातील दिग्गज काँग्रेसच्या वाटेवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार उदय सिंग पाडवी काँग्रेसकडून लढण्यास इच्छुक। मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून परळीत 1000 श्रवण यंत्राचं वाटप। बीड जिल्ह्यात 6 मतदारसंघात महायुतीचे उमेदवार निवडून आणण्याचा संकल्प। धाराशिवच्या कळंबमध्ये झळकले अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर। कळंब शहरातील मुख्य मार्गावर गर्दीच्या ठिकाणी बॅनरबाजी। मनसेच्या गटाध्यक्षांचा येत्या 13 ऑक्टोबरला मुंबईत मेळावा। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत गोरेगाव एनएससी ग्राउंड या ठिकाणी पार पडणार मेळावा। सोलापूरमध्ये देवेंद्र फडणवीसांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न। धनगर समाजानं ताफा अडवण्याचा केला प्रयत्न। माळशिरसमध्ये महाविकास आघाडीला धक्का। संभाव्य उमेदवार उत्तम जानकरांना विरोध। खरा जातीचा दाखला असणाऱ्याला उमेदवारी देण्याची मागणी। पुण्यात 3 महिन्यात 13,200 घरांची विक्री। पुणेकरांची मध्यम आकाराच्या घरांना पसंती। राजापूर लांजा मतदारसंघात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का। 18 गावांमधील पदाधिकाऱ्यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश। पालघरच्या किनारपट्टीवरील सुरक्षा आणखीन बळकट होणार। पालघर पोलिसांच्या पथकात 4 स्पीड बोट, 4 ट्रॉलर्स यांचा समावेश। पुण्यातील 8 पोलिसांच्या बदल्या। निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार 3 आयपीएस अधिकाऱ्यांसह 5 पोलीस आयुक्तांच्या बदल्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।